तर जळगाव जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं हैदोस घालून बळीराजाच्या तोंडचं पाणी पळवलं. खान्देशातल्या शेतकऱ्यांचं पांढरं सोनं समजलं जाणारं कापूस, त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, मका अशी हातातोंडाशी आलेली सगळी खरीपाची पिकं अतिपावसामुळे नेस्तनाबूत झाली आहेत. कापणी केलेल्या पिकांची काढणी झाली नाही आणि त्यामुळे कणसांना जागच्या जागीच कोंब फुटलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खायला देखील धान्य उरेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमळनेर तालुक्यातल्या मंगरूळ शिवारामध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आमचे प्रतिनिधी विकास भदाणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधलेला हा संवाद पाहूया. गेल्या 4 वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या अमळनेर तालुक्याला निसर्गाने यावर्षी इतकं भरभरून दिलं, परंतु भरभरून दिलं एक हाताने भरभरून दिलं असताना दुसऱ्या हाताने हिरावून नेलेलं आहे. आपण अमळनेर शिवारामध्ये आहोत, मंगरूळ शिवारामध्ये आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. नेमकं कसं नुकसान झालंय मला सांगा की इथं जे नुकसान झालंय नेमकं कशा पद्धतीने नुकसान झालंय? आतापर्यंत जे पीक चांगलं होतं पण आता जे या पावसामुळे नुकसान झालेलं आहे ते आता 1 रुपयाचा सुद्धा आम्हाला त्याच्यात हे नाहीये. आणि ज्वारी, बाजरी, मका, कपाशी सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे. कोणतंच पीक आमच्या हातात येणाऱ्या सारखं नाहीये. पैसा ओतून सर्व हे करून आमच्या हाती काही लागणार नाही. आज अशी पाडी आले गुरांना चारा सुद्धा नाही आणि इतका पैसा खर्च करून आता हे जे हे पीक पाहताय तुम्ही येणार काय करायचे आपण? तर काहीतरी गव्हर्नमेंटने द्याल बाहेर बा सरसकट सर्व म्हणजे सर्वच पिकांमध्ये काहीतरी द्याल बाहेर. शासनाने याची दखल घेऊन कोणत्याही प्रकारचे निकष न लावता पीक विम्याचे संरक्षण देऊन तात्काळ पीक विमा या शेतकऱ्यांना मंजूर करावा व शेतकऱ्यांची दखल घ्यावी. एवढं नुकसान झालेलं आहे की प्रत्येक माणसाच्या दुःखाचे अश्रू वाहत आहे, प्रत्येक पोरबाळ रडत आहेत. आजची परिस्थिती बघून या सरकारला 4 वर्षापासून आमच्या कृषी बांधवांसाठी काही प्रेम नसताना गेल्या वर्षी एवढा भयानक दुष्काळ असल्यावर देखील आमच्या दुष्काळ परिस्थितीमध्ये कोरडा दुष्काळ असल्यावरही आमच्या परिसरात कुठलीही मदत झालेली नाही. चारा सुद्धा नाही, गुरांना हिरवा असून चारा नाही आहे. इकडून तिकडून लोक कसे तरी जीवन जगत आहेत. जिवाडी असून सुद्धा घरी लहान नातवंड मुली वगैरे आलेले आहेत. जो पैसा होता तो शेतकऱ्याने जमिनीमध्ये टाकलेला आहे आणि आता काहीच नाही. त्यामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे. विकास बदाने, झी मीडिया, जळगाव.